नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात मावळ तहसील कार्यालयाच्या लोकअदालत उपक्रमाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। महावीर इलेक्ट्रॉनिक यूविया कंपनीचे मॅन्युफॅक्चरर महावीर इलेक्ट्रॉनिक्स कामशेत भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीचे एकमेव विश्वसनीय नाव महावीर इलेक्ट्रॉनिक कामशेत। आमच्याकडे सोनी, सॅमसंग, LG, आयफोन, विवो, ओप्पो, MI, वॉश, कॅल्विनेटर अशा ब्रँडेड कंपनींचे LED TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, एअर कंडिशन, कूलर्स, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप आणि मोबाईल खरेदी करा, तेही घसघशीत 60% सूट मिळवून। आणि हो, आता फक्त 1 रुपयात मिळवा एअरफोन, मोबाईल चार्जर आणि स्क्रीन कव्हर। परा करा, आपल्या खरेदीसाठी आजच संपर्क साधा महावीर इलेक्ट्रॉनिक। आमचा पत्ता महावीर इलेक्ट्रॉनिक, जुना पुणे मुंबई हायवे जवळ कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे। वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयाजवळ सातबारा संगणकीकरणासंदर्भात लोक अदालत हा उपक्रम राबविण्यात आला। मावळ तालुक्यातील तहसील कार्यालय वडगाव मावळ रेस्ट हाऊस येथे शेतीविषयी सातबारे संगणकीकरण करण्यात यावे, याकरता मावळ तालुक्यातील तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय यांच्यामार्फत व तहसील कार्यालय, सर्व महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग यांच्या प्रयत्नातून संगणकीकरण अहवाल करण्यात येत आहे। या संगणकीकरण करण्याचा फायदा मावळातील सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे। कर्जमाफी, खरेदी, विक्री, लोन, सोसायटी इत्यादी अनेक योजना लाभ घेण्यात यावे, याकरता आयोजन करण्यात आले आहे। आता एकूणपर्यंत 500 शेतकऱ्यांनी सातबारा संगणकीकरण काढण्यात आले आहे आणि 100 सातबारा संगणकीकरण शेतकरी बांधवांना देण्यात आले आहे। मावळातील तहसील कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त फायदा मावळातील शेतकऱ्यांना होणार आहे। खरेदी विक्रीची अडचण येत होती, ती आता 7-12 अडचण सोडवण्यात आली आहे। यावेळी बोलताना अंकुश आंबेकर म्हणाले, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना जे तलाठी, सर्कल, लेखनिक आणि इतर ठिकाणी जे जावं लागत असतं, तो तहसीलदारांची डायरेक्ट सही मिळणार आहे। तर यामुळे चांगल्या प्रकारचा उपयोग होईल हा वारंवार, की जेणेकरून, परंतु याच्यामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांनी सुद्धा चुकीचं करू नये, की जेणेकरून ज्याचं नाही त्याच्यामध्ये नाव, त्यांनी सुद्धा नाव टाकण्याचा प्रयत्न करू नये। आणि म्हणून हा जो उपक्रम केलेला आहे हा अतिशय स्तुत्य आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांचा आणि ज्यांची वारस नोंदीवरची आहे त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल। मी तहसील कार्यालय यांना खूप खूप शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे कॅम्प माननीय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनंदा शेळके यांनी हाताने उपलब्ध करून दिलेला आहे, आणि हा उपक्रम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। यावेळी सहभागी मंडळ अधिकारी विभाग तळेगाव, लोणा, वडगाव, कार्ला, काली कॉलनी, शिवणे भागातील गावे, खडकाळा इत्यादी मंडल अधिकारी विभाग उपस्थित होते। तसेच मावळातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता। यावेळी बोलताना नायब तहसीलदार रावसाहेब साठे म्हणाले, हे अहवाल 1 मध्ये गट नंबर अडकले होते आपल्या 7-12 संगणकीकरणाच्या अनुषंगाने। तर 7-12 संगणकीकरणामध्ये गट अडकल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जाचे काही प्रॉब्लेम होत होते आणि काही खरेदी विक्री व्यवहार पण त्याच्यावर होत नव्हते। काही लोकांना अडचणी असतात, त्या अडचणीच्या अनुषंगानं त्रुटी पडल्यामुळं त्रुटीच्या पूर्तता होत नव्हती आणि 7-12 अहवालात अडकल्यामुळं तो ब्लॉकमध्येच गेला, त्याच्यामुळं खरेदी विक्री व्यवहार होत नव्हता। आता ही प्रोसेस कशी आहे? नाही, आत्ताचं जे आहे लोक अदालत ठेवलेले आहे, या अनुषंगानं सर्वांना नोटिशी दिल्या होत्या, नोटिशीला बोलू फक्त अहवाल 1 म्हणजे काय, तर ते क्षेत्र कब्जेदार सदरी आणि एकूण क्षेत्रामध्ये ताळमेळ जुळत नव्हता किंवा त्याच्यात फरक येत होता, तो फरक काढण्यासाठी प्रत्येक खातेदाराला बोलून त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं घेऊन आपण तो अहवाल निरंकरणार, म्हणजे क्षेत्र जुळलं नव्हतं। यावेळी बोलताना अमित कुमार म्हणाले, मावळ तहसीलने जो आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे, ह्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मी काले पावणानगरचा उपसरपंच अमित कुमार, जवळपास आमची दरची 100 ते 150 शेतकरी म्हणजे एवढ्या नोटीशीवरती आलेले आहे। आणि काय झालं साहेब, की ही खूप अवघड गोष्ट आहे की जमिनीचं मेळ बसत नाही, गट नंबर वेगळे, 7-12 नाव वेगळी, आणि जवळपास हे जर शासकीय प्रोसेस बघितली त्याला 6 महिने लागत आहेत। आणि शासनाने हा जो कॅम्प घेतलेला आहे, विशेष करून तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी, याचा जास्तीत जास्त फायदा हा मावळच्या शेतकऱ्यांना होणार आहे, आणि शेतकरी तो फायदा घेताना आपल्याला इथं दिसत आहे
की ह्याच्यामुळे आपल्याला लोन पटकन मिळू शकतं. त्याच्यानंतर लोन म्हणा किंवा सोसायटी म्हणा, जमीन खरेदी विक्री या गोष्टीमुळे ज्या अडचणी निर्माण येत होत्या, या अडचणी सोडवण्याचं काम आज शासनाने घेतलेलं आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज शासनाचं अभिनंदन करतो.